महाराष्ट्र की कुलस्वामी ने आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये आज विजयादशमीचा सण साजरा केला जातो। आपण इथे पाहू शकतो की दसऱ्याच्या दिवशी जे आहे ते राज्यभरातील लाखो भाविकांनी तुळजाभवानी मातेच्या चरणी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। इथे आपण पाहू शकतो की गुलांची आणि फुलालाची जी आहे ती उधळण करण्यात आली आहे। एक मराठा लाख मराठाच्या गोष्टी तरुणांनी केल्या, मला सांगा तुमची काय मागणी आहे? एक मराठा म्हणून आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या खंबीरपणे पाठीशी आहोत। आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे, नाही मिळालं तर आम्ही गावबंदी, शहरबंदी, जिल्हाबंदी सर्व नेत्यांना करणार आहोत आणि आमरण उपोषणाला आमचा खंबीरपणे पाठिंबा असेल। आज तुळजाभवानीचा दसरा आहे, काय तुम्ही दसऱ्याच्या निमित्त प्रार्थना केली, घोषणाबाजी पण केली? दसऱ्या निमित्त एवढीच प्रार्थना केली आहे, ए आई भवानी या सरकारला जाग दे। हे सरकार या 4 कोटी मराठा समाजाकडे अतिशय श्रीमंत या वृत्तीने बघते, पण त्यात काही मागासवर्गीय काही शैक्षणिक त्यांच्याकडे सरकार मुळीच लक्ष देत नाही। आज तुळजापूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे, त्याकडेही सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे। जरी तुळजापूरमधला मराठा समाज हा पुजारी असला तरी त्याचा पूर्णतः समावेश हा कुणबीमध्ये अथवा एनटीबीमध्ये पूर्णतः नाही, त्याचे प्रूफ नाहीत आणि यामुळे पूर्णतः तुळजापूरमधल्या मराठा समाजाला आर्थिक अडचणी, शैक्षणिक अडचणी आलेल्या आहेत। त्यामुळे मनोज दरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्याला समस्त तुळजापूरवासीय मराठा समाजातर्फे पूर्णतः पाठिंबा आहे आणि त्यांच्या आमरण उपोषणालाही पाठिंबा आहे। त्याचबरोबर आरक्षणाची मागणी मराठी तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।